नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी मित्रांनो जे काय वातावरण मीडिया आणि सोशल मीडिया याच्यावर दिसतं आहे आणि जमिनीवरची जे निरोप येत आहे त्याच्यावरून असं दिसतं आहे की एकंदरीतच टॉप टू बॉटम म्हणजे मोदींपासून ते अगदी जनतेला खाली जमिनीवर जनतेला सगळ्यांना एक गोष्ट लक्षात यायला लागलेली आहे की सत्ता परिवर्तन होणार आहे राहुल गांधी ने आज स्टेटमेंट किया काल कि मोदी जी जा रहे हैं और चार तारीख को हम इंडिया गठबंधन के सरकार बनाएंगे और पंद्रह अगस्त के लगभग आसपास हम तीस लाख नौकरियां निकाल चुके होंगे उसकी प्रोसेस शुरू कर चुके होंगे ऐसा राहुल गांधी एकदम कॉन्फिडेंटली बोल रहे राहुल गांधी जनरली हवेतलियाँ बातें करते राहुल गांधी इज़ अ वेरी सीरियस पर्सन इज़ अ जेन्यूअन पर्सन एंड ऑनेस्ट पर्सन तर लोकसभेचा जो तिसरा टप्पा आहे तो झाला आणि भाजप हार्थिकी काय अशी शक्यता सगळ्यांना वाटायला लागलेली आहे कारण भाजपचे जे कोअर वोटर्स असतात त्यांच्यामध्ये उत्साह नाही आहे त्यांना वाटतंय की कशासाठी आपण परत यावेळेला मोदींना निवडून द्यायचं मग ते भाजपचे पारंपरिक समर्थक जे सवर्ण आहेत ते असोत किंवा इतर जे जातीपातीचे लोक आहेत याच्यामध्ये आर एस एसच्या लोकांमध्ये देखील उत्साह नाही अनेक ठिकाणी आर एस एसचे लोक जाहीर बोलत आहेत काही ठिकाणी आर एस एसचे लोक पक्षाचं बी जे पीचं देखील सोडत आहेत याचे देखील उदाहरणं समोर येत आहेत आणि हेच नाही तर मीडिया मेन मीडियामध्ये बदल दिसतो आहे झी टी व्हीचे जे चंद सुभाषचंद्र आहेत यांनी जाहीरपणे मीडियाच्या मुस्कटदापीबद्दल स्टेटमेंट केलेलं आहे आणि झीच्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून मोदी शहा योगी यांना यांचं जे प्रशंसा केली जाते यांचे जे लाईव्ह दाखवलं जातं अनलिमिटेड हे बंद केल्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे इंटेलिजन्स ब्युरो आणि इतर जे रिपोर्ट सरकारपर्यंत आहेत त्याच्यामुळे अधिकारी वर्ग हा चिंतित झालेला आहे ज्या अधिकाऱ्यांनी मोदींचे आर एस एस बी जे पीचे गैर कायदेशीर बेकायदेशीर असंविधानिक नियम आदेश इम्प्लिमेंट केले नियमांची मोडतोड केली त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे दिल्लीमध्ये जे लोक डेप्युटेशनवर आहेत ते आता आपल्या आपल्या राज्यामध्ये परत जायसाठी त्यांनी प्रोसेस चालू केल्याचं बोललं जातं आहे अधिकाऱ्यांमध्ये गुजरातच्या अधिकारी जे आहेत ते अचानक केंद्रीय गृहमंत्रालय आणि पी एम मध्ये जे काम करत आहेत ते देखील थोडे बेचैन झालेले आहेत आणि ते गुजरातमध्ये परतण्याची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे ही देखील माहिती पुढे येते सोळा एप्रिल दोन हजार चोवीसला गृहमंत्रालयाच्या बिल्डिंगला दुसऱ्या मजल्यावर जी आग लागली ही सामान्य घटना नव्हती तिच्या मागे देखील काहीतरी सत्ता परिवर्तन होणारे आणि काहीतरी लपवलं जाण्याची शक्यता लोक व्यक्त करत आहेत की लपवलं गेलं तशीच आग नऊ मार्च दोन हजार चोवीसला मध्य प्रदेशातल्या वल्लभ भवन मंत्रालयात लागली त्याच्यात देखील सेंट्रल गव्हर्मेंटच्या स्कीम्स संदर्भातले अनेक कागदपत्र जुळून खाक झाले म्हणजे हे पुरावे नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का माध्यमांचा सूर बदलला आहे नुसतं झीच नाही तर इंडिया टुडे जे न्यूजपेपर्स चॅनल्स काँग्रेसच्या ॲड्स घेत नव्हते इलेक्शन संदर्भातल्या त्यांनी दुसऱ्या फेरीनंतर आता त्यांचा ॲटिट्यूड बदललेला आहे प्रसारमाध्यम हळूहळू आता मोदींच्या बोललेल्या गोष्टींवर देखील फॅक्ट चेक करायला लागलेले आहेत की हे खरं बोलले की खोटं बोलले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी जे पीची कोर बॅ वोट बँक आणि बूथवरचे लोक यांच्यामध्ये कुठलाच उत्साह दिसत नाही आहे आमच्या जळगावच्या लोकसभेलाच ब बघतो मी की अजिबात भाजपच्या गोटात उत्साह नाही ना कार्यकर्त्यांमध्ये नाही ना अंधभक्तांमध्ये नाही ना आर एस एसच्या गोटात नाही काहीच उत्साह दिसत नाही आहे त्यामानाने विरोधक एकत्र झालेत आणि यावेळेला मोदींना घालवायचंच आणि लोकशाही पुन्हा प्रस्थापित करायची संविधान वाचवायचं या ईर्षेने विरोधातलं जे मतदान आहे सेक्युलर वोटिंग संविधानवादी वोटिंग हे एकत्र झालेलं आहे त्यामुळे काळ बदललेला आहे त्यामुळे चारशेचा आकडा हा जिंकण्याचा नाही तर चारशे जागांवर बी जे पी हारणार आहे आणि उरलेल्या ज्या आहेत तेवढ्याच जागा बी जे पीला मिळणार आहेत असं चित्र निर्माण झालेलं आहे त्यामुळे वारं बदलतं आहे आपण आपला सकारात्मक प्रचार चालू ठेवू एक्सपोज करत राहू खोटं बाहेर काढत राहू आणि संविधानाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी पुन्हा प्रस्थापनासाठी लोकशाहीचा आपण प्रयत्न करत राहू जय हिंद जय महाराष्ट्र मित्र मैत्रिणींनो